टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे टोमॅटोच्या शेतामधून टोमॅटो चोरीला जायला लागले आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने टोमॅटो चोरीला जाऊ नयेत म्हणून चक्क आपल्या टोमॅटोला CCTVचं कवच दिलं आहे. संपूर्ण टोमॅटोच्या 1.5 एकर शेतीभोवती CCTV बसवले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर गावामध्ये शरद रावते या शेतकऱ्याने हे CCTV बसवले आहेत. त्यासाठी त्यांनी तब्बल 22,000 रुपये खर्च केले आहेत. यामुळे परिसरामध्ये सध्या या घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोला चांगला दर मिळत असून काही ठिकाणी हा दर 200 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे टोमॅटो लावणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यातून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळत आहे. पण टोमॅटोला अधिकचा दर मिळत असल्यामुळे आता यावर चोरांची नजर पडली आहे. त्याचं कारण म्हणजे औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर येथील शरद रावते यांच्या शेतामधील टोमॅटो चोरीला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टोमॅटोच्या चोऱ्या रोखण्यासाठी रावते यांनी शक्कल लढवत चक्क पिकामध्ये CCTV कॅमेरे बसवले आहेत. शरद रावते यांच्याकडे 1.5 एकर शेती आहे. दरवर्षी ते आपल्या शेतामध्ये टोमॅटोची लागवड करतात. दरम्यान यंदाही त्यांनी आपल्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोची लागवड केली. रोपं आणण्यापासून ते औषध फवारणी, बांधणी, मजुरी असा त्यांना 70,000 ते 80,000 रुपयांचा खर्च झाला आहे. तसंच पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये टोमॅटो तोडणीला येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच शेतामधील टोमॅटोची चोरी होत असल्यामुळे ते अडचणीमध्ये सापडले होते. शेवटी यावर पर्याय म्हणून त्यांनी संपूर्ण शेतामध्ये CCTV बसवले आहेत. चोरीच्या घटनांनी शेतकरी वैतागले. गंगापूरच्या लासूर स्टेशन परिसरामध्ये दरवर्षी शेतकरी भाजीपाला लागवड करतात. त्यातून अनेकदा एखाद्या पिकाची लॉटरी लागून जाते. दरम्यान याच परिसरामध्ये आसेगाव, शहापूर बंजर, आंबेगाव, खोजेवाडीसह इतर गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. त्यामुळे सध्याचा भाव पाहता या शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मात्र रात्रीच्या सुमारास टोमॅटोची चोरी होत असल्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना रात्रीचा मुक्काम शेतामध्ये करण्याची वेळ आली आहे. तर काही शेतकरी यावर आता CCTVचा पर्याय शोधत आहेत.